So good morning friends, first of all I would like to welcome you all my every student in class 12. Okay, so officially तुम्ही आता 12 standard मध्ये आलेले आहे, 11 standard आपलं झालेलं आहे, संपलेलं आहे आणि खूप चांगल्या रीतीने तुम्ही रिस्पॉन्ड केलेला आहे. 11th मध्ये खूप चांगल्या रीतीने पिकअप पकडला होता, तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला होता, टेस्ट वगैरे सगळ्या प्रॉपर झाले होते, मार्क्स इन्क्रीमेंट तुमची चांगली झाली होती, इम्प्रूव्हमेंट झाली होती. हो सो पुन्हा आपण अशा एका सिच्युएशनमध्ये आलेलो आहे की जिथे आपल्याला ऑनलाईन थोडंसं भेटावं लागणार आहे, काहीच दिवस म्हणा, पण हे काही दिवस जे आहेत. तर मी फर्स्ट लेक्चरला इंट्रोडक्शनमध्येच तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही हंबल थोडंसं एक ऑनेस्ट राहा की आपल्यासाठी आपले टीचर्स जर लेक्चर्स टाकत आहेत, मेहनत घेत आहेत, तर ते लेक्चर्स आपण प्रॉपर बघितले पाहिजेत. गेल्या वेळेसारखं करू नका की सर नोट्स काढलेच नाहीत, सर मी हेच केलं नाही, सर मी तेच केलं नाही, असं करू नका. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीला वेळ द्या, प्रॉपरली तुम्हाला टाइम टेबल दिलेलं आहे ते डिस्ट्रीब्युशन प्रॉपर मॅनेज करा, वही कम्प्लीट करा, कम्प्लीट लेक्चर बघा, रेंज प्रॉब्लेम असेल तर नंतर बघा, पण त्या दिवशी दिलेलं काम हे झालंच पाहिजे. डाऊट सेशन्स असतात, त्यावेळी तुम्ही या, प्रॉपरली तिथे भेटूया, तिथे काय तुमच्या अडचणी असेल त्या तुमच्या सॉल्व्ह करून घेऊ, ठीक आहे. आता महत्त्वाचं बघायला गेलं तर 12th आहे, बरेचसे विचार असतील की आता 12वी सुरू झाली आणि असं ऑनलाईन सुरू झाली तर आता काय करायचं, काही कारण नाही आहे टेन्शनचं. जो लेसन आपण सुरू करणार आहे तो इझिएस्ट टॉपिक आहे 12th मधला असं म्हणू शकता, काही इझिएस्ट टॉपिक्समधला एक टॉपिक आहे असं म्हणू शकतो आपण. सो तुम्हाला खूप सोपं जाणार आहे आणि एन्जॉय करू शकता तुम्ही हा टॉपिक. लक्षात घ्या काय आहे, तुमचा फोकस प्रॉपर असला पाहिजे आणि सिरियस असले पाहिजे. तुम्ही 11th मध्ये काय केलं, काय झालं याचा आता विचार करायची वेळ गेलेली आहे, आत्ता वेळ आहे ती प्रॉपरली तुम्ही फोकस्ड राहून अभ्यास करायची, एक टार्गेट ठेवायची की मला एवढे एवढे मार्क पाहिजेत, मला IIT ला जायचं आहे, मला NIT ला जायचं आहे, या पद्धतीचा टार्गेट ठेवूनच तुम्ही पुढे गेला पाहिजे. लक्षात घ्या, सो आजपासून ऑफिशियली फर्स्ट लेक्चर आपलं मॅथमॅटिक्सने सुरू होत आहे. सो चलो वर्षभर आपण ह्या गोष्टी एन्जॉय करू आणि ह्याच एक म्हणतात ना गोल सोबत तुम्ही आणि मी आपण दोघंही सुरुवात करू आजच्या लेक्चरला. सो टॉपिकचं नाव पहिलं बघून घेऊया काय आहे, तर डिटर्मिनंट्स. ऐकल्यास असं वाटतंय नाही नसेल मे बी, मॅट्रायसेस अँड डिटर्मिनंट ही गोष्ट असं सतत एकत्र ऐकली जाते, पण फरक आहे. आपण डिटर्मिनंट्स पहिलं बघणार आहे आणि मॅट्रायसेस नंतर बघणार आहे. आता डिटर्मिनंट्स आहे काय, किंवा प्रत्येक वेळी मॅथमॅटिक्समध्ये एक प्रश्न पडतो की अरे या टॉपिकचं ऍप्लिकेशन काय, याचा उपयोग कुठे होणार आहे मला, तर डिटर्मिनंट्स आला कसा. तर तुमच्याकडे जे काही मॉड्यूल्स दिलेले आहेत तुम्ही त्यामध्ये सुद्धा वाचू शकता. बिगिनिंगलाच तुम्हाला दिलेलं आहे की मेन मोठी माणसं आपण म्हणू शकतो, स्कॉलर्स ऑफ ओल्ड एज असं म्हणू शकतो आपण, प्रिव्हियस एजेसमध्ये जे स्कॉलर्स होते त्यांनी लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन सोडवताना त्यांना काही प्रॉब्लेम्स अराईज झाले होते आणि ते प्रॉब्लेम्स टॅकल करण्यासाठी ना त्यांनी डिटर्मिनंट्सचा शोध लावला. बघा, सो याचा कुठे ना कुठे इक्वेशन सोबत संदर्भ आहे हे समजून घ्या तुम्ही, ठीक आहे. सो पहिली गोष्ट म्हणजे पहिले डिटर्मिनंट आपण डिफाईन करूया. डिटर्मिनंट आहे काय, तर डिटर्मिनंट म्हणजे काय आहे, नंबर ऑफ एलिमेंट्स प्लेस्ड बिटवीन टू व्हर्टिकल लाईन्स इन अ फॉर्म स्क्वेअर फॉर्म असं म्हणू शकतो, ठीक आहे. बघा, डिफाईन केलं तर किंवा नंबर जरी म्हटलं तरी चालेल, डिटर्मिनंट नंबर्स placed between two vertical lines, ठीक आहे, टू व्हर्टिकल लाईन्स हे महत्वाचं, बिटवीन टू व्हर्टिकल लाईन्स इन अ स्क्वेअर फॉर्म, ठीक आहे, इन अ स्क्वेअर फॉर्म. आता डिटर्मिनंट म्हणजे नंबर्स प्लेस बिटवीन टू व्हर्टिकल लाईन्स इन अ स्क्वेअर फॉर्म म्हणजे काय, नक्की म्हणण्याचा प्रयत्न काय ते आपण इथे प्रॅक्टिकली प्रॉपरली बघूया. बघा, दोन व्हर्टिकल लाईन्स म्हटले, मी दोन व्हर्टिकल लाईन्स काढल्या, ठीक आहे, बरोबर आहे अकॉर्डिंग टू द डेफिनेशन, ठीक आहे. आता मी काय करतो, नंबरच्या वेळी जनरल एलिमेंट्स पकडूया आपण, ठीक आहे, जनरल एलिमेंट्स आपण घेऊया ए बी सी अँड डी, ठीक आहे. आता याचे अरेंजमेंट बघा, याचे अरेंजमेंट कसे आहे, स्क्वेअर फॉर्ममध्ये आहे, बरोबर आहे, स्क्वेअर फॉर्ममध्ये आहे, तुम्हाला दिसताना तो चौकोन दिसत असेल होपफुली, ठीक आहे. सो ही जी काय अरेंजमेंट आहे ना याला आपण डिटर्मिनंट फॉर्म म्हणतो, ठीक आहे, हे व्हर्टिकल लाईन्स. आता मॅट्रायसेस जी गोष्ट आपल्याला नंतर बघायची, तरी पण एक गोष्ट सांगायची म्हणून तुम्हाला इथे सांगतो की ज्यावेळी या व्हर्टिकल लाईन्सला असं ब्रॅकेटचा फॉर्म दिला जाईल आणि त्यामध्ये ज्यावेळी एलिमेंट्स दिले जातील तर याला आपण मॅट्रायसेस म्हणणार. कसं आहे, आपल्याला याच्यावरती आता सध्या फोकस ठेवायचा नाही, आपल्याला फोकस आहे तो डिटर्मिनंट वरती, पण आलं असा विषय आलाय म्हणून, संदर्भ आलाय म्हणून सांगतो. सो जिथे तुम्हाला असं ब्रॅकेट फॉर्म दिसणार नाही तर तो डिटर्मिनंट आहे. आणि काय याचं महत्वाचं आहे, तर दिस विल नॉट गिव्ह यू एनी व्हॅल्यू, ठीक आहे, ह्याची व्हॅल्यू नाही भेटत, एक सिंगल व्हॅल्यू किंवा नंबर नाही भेटत. मॅट्रिक्स विल गिव्ह यू अ मॅट्रिक्स, अजून एक मॅट्रिक्स तुम्हाला मिळणार आहे, ठीक आहे, पण डिटर्मिनंट
करस्पॉन्ड टू नंबर. ओके, करस्पॉन्ड्स टू नंबर म्हणजे काय, डिटर्मिनंट मला एक स्पेसिफिक व्हॅल्यू देतो, एक स्पेसिफिक नंबर देतो, एक स्पेसिफिक सोल्युशन देतो. ठीक आहे, आता तुम्ही विचार करू शकता की इक्वेशन सोडवताना मला कुठे ना कुठे व्हॅल्यूची गरज लागते ना, तर ते अशा वेळी आपल्याला उपयोग येणार आहे. ठीक आहे, सो मेजरली काय, डिटर्मिनंट इज नथिंग बट नंबर्स विच आर प्लेस बिटवीन टू वर्टिकल लाईन्स इन अ स्क्वेअर फॉर्म. ऑल्सो दे करस्पॉन्ड टू अ नंबर, दे गिव यू अ व्हॅल्यू, बट मॅट्रायसेस डोंट. सध्या हे नको, फोकस आपला ह्याच्यावरती असो. ठीक आहे, हे आपण रफ करून घेऊ. आता सिंपल, जर लिहिण्याची पद्धत अशी आहे तर हे एबीसीडी ऑब्व्हियसली नंबर घेणार आहेत, कुठले ना कुठले लिहून घेऊ ना. आपण असं म्हणू शकतो 1, 2, 3 आणि 4, दिस इज अ डिटर्मिनंट. ठीक आहे, दिस इज अ डिटर्मिनंट. आता तुम्ही म्हणाल सर कायम हा डिटर्मिनंट असे चार्जेस असतात का नंबर्स, नाही, जास्त असू शकतात, कमी असू शकतात. ठीक आहे, आता जास्त आणि कमी, कमी म्हणजे सर किती आणि जास्त किती, ते पण बघूया आपण. ठीक आहे, आता बघा हा जो डिटर्मिनंट आपण लिहिलेला आहे ना, याच्यामध्ये आपण काही गोष्टी बघा चेक करूया, काही गोष्टी चेक करूया. इथे बघा, इथे काय लिहिलेलं आहे रे, तर याला आर वन मी लिहितो. आर वन म्हणजे काय, रो वन. ठीक आहे, दिस विल बी माय रो वन, दिस विल बी माय रो टू. आता हे काय होणार आहे, ऑब्व्हियसली कॉलम, सो सी वन आणि सी टू. आता रो आणि कॉलम ऑब्व्हियसली काय, हॉरिझॉन्टल ज्या लाईन्स आहेत, हॉरिझॉन्टल म्हणजे अशा जाणाऱ्या लाईन्स, ठीक आहे, त्याला आपण रो म्हणतो. आणि ऑब्व्हियसली ज्या व्हर्टिकल लाईन्स आहेत त्याला आपण कॉलम म्हणतो. एवढ्या जर गोष्टी क्लिअर असतील, ठीक आहे. हे ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं का, म्हणजे विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं, पण तुमचं झालं नाही पाहिजे अजिबात. ठीक आहे, सो रो आणि कॉलम काय हे माहिती पाहिजे. आता नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स आहेत ना, ते ह्या डिटर्मिनंटची ऑर्डर ठरवतात. ठीक आहे, आपण बघणार आहे ही गोष्ट पुढे. सो जनरली लिहिताना डिटर्मिनंट रोज आणि कॉलमच्या फॉर्ममध्ये लिहिला जातो. ठीक आहे, आता टू आहेत, मी आता काय करतो, अजून एक थोडा मोठा घेतो, एक मोठा डिटर्मिनंट आपण घेऊया, असं म्हणे ए बी सी एक्स वाय झेड पी क्यू आणि आर, हा आपण एक डिटर्मिनंट आहे, मोठा आहे ह्याच्यापेक्षा नक्कीच. का, तर बघूया, याच्यामध्ये रो वन आहे, रो टू आहे आणि रो थ्री सुद्धा आहे. ठीक आहे, सिमिलरली कॉलम वन, कॉलम टू आणि कॉलम थ्री पण आहे. म्हणजे तीन रो आणि तीन कॉलमचं जे काय आपण हे मांडणी केलेली आहे, हे डिटर्मिनंट आहे ऑर्डर थ्रीचा, ह्याला म्हणतात ऑर्डर टूचा. आपण हे डिटेलमध्ये बघणार आहे, ठीक आहे. सो जे काही इथे लिहिलेलं आहे, जे थेरॉटिकली जर मला लिहायचं म्हटलं, जर मी ते थेरॉटिकली मांडायचं म्हटलं, तर मी काय म्हणू शकतो की हॉरिझॉन्टल लाईन्स किंवा हॉरिझॉन्टल जे काय आहेत ते काय माझे रोज आहेत आणि व्हर्टिकल काय आहेत माझे कॉलम्स आहेत. ठीक आहे, सो हॉरिझॉन्टल रोज आणि व्हर्टिकल कॉलम्स. आता याला डेफिनेशन पण तुम्ही लिहू शकता की नंबर्स विच आर अरेंज इन हॉरिझॉन्टल फॉर्म आर कॉल्ड एज रोज अँड नंबर्स विच आर अरेंज इन व्हर्टिकल फॉर्म आर कॉल्ड एज कॉलम्स. ठीक आहे, सो ते तुम्ही डिफाईन करून घेऊ शकता. महत्वाचं म्हणजे पॉईंट कळणं गरजेचं आहे, पॉईंट कळणं आपल्याला इथे गरजेचं आहे. ठीक आहे, सो मला वाटतं इथे मोस्ट प्रोबॅबली तुम्हाला क्लिअर झालं असेल की बाबा रो काय आहे, कॉलम काय आहे आणि डिटर्मिनंट एवढा असतो, एवढा असतो, ह्याच्यापण पेक्षा मोठा असतो, ह्याच्याहून लहान पण असतो. आपण सगळ्या गोष्टी बघणार आहे ऑर्डर मध्ये, या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करून घेणार आहे. ठीक आहे, सो तुम्ही एक्झाम्पल जनरली, आता हा 3x3 आपण इथे डिटर्मिनंट घेतला, आपण जनरल फॉर्म लिहिला ना, एबीसी एक्स वाय झेड पी क्यू, आपल्या अंडरस्टँडिंग साठी नंबर घ्या त्याऐवजी 1, 2, 3, -2, 4, -6, 0, -1, -2, मुद्दाम मायनस लिहिलंय, नाहीतर असं गैरसमज व्हायला नको की मायनस साईन येतच नाही, येत मायनस साईन सुद्धा येतं. ठीक आहे, आयोटा पण येतो तुमचा आवडता कॉम्प्लेक्स नंबरचा, तो पण येतो याच्यामध्ये. ठीक आहे, सो याचाच फॉर्म इथे आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे, आता पुन्हा हे सेम वारंवार मी लिहिण्याचं कारण एवढंच आहे की याच्यावरती पुढे जाऊन आपल्याला मोठे मोठे ऑपरेशन कॅरी करायचे. ठीक आहे, त्यामुळे हे मुद्दामधेच पुन्हा पुन्हा लिहितोय मी की तुम्हाला एकदाच हे फिक्स होऊन जावं की रो काय आहे आणि कॉलम काय, बाकी तुम्ही अगदी याला काय डिझाईन करून काढलं तरीही सेम, अगदी अंडरस्टँडिंग, बेटर अंडरस्टँडिंग. ठीक आहे, सो हा एक तुम्हाला असा फॉर्म दिसेल, हे झाला रो वन, रो टू, रो थ्री. ठीक आहे, सो इथे एक मग आणि कॉलम वन, कॉलम टू, कॉलम थ्री, या प्रत्येकात तीन तीन एलिमेंट्स आहेत. ठीक आहे, सो होपफुल इथे काय आहे डिटर्मिनंट हे क्लिअर झालं असेल. वेळ देण्याचं कारण एवढंच आहे, नवीन आहे टॉपिक तुमच्यासाठी, पहिल्यांदा तुम्ही या गोष्टी बघताय, सो नक्की आहे काय हे कळणं गरजेचं आहे, मग आपण पुढे जाऊ शकतो. ठीक आहे, सो
हे कॉपी करून घ्या, स्क्रीनशॉट घ्यायचं तुम्हाला जर नंतर नोट्स लिहायचे असतील. पण मी सजेस्ट करेन लेक्चर बघता बघता नोट्स घ्या, ठीक आहे? नंतर ते मजा नाहीत लिहिण्याचे. तुम्ही बघता बघता नोट्स कम्प्लीट करा, अदरवाईज तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे, चल. आता जसं मी म्हटलं की डिटर्मिनंट छोटा मोठा त्याच्यापेक्षा मोठा असू शकतो, म्हणजेच काय आपल्याला ऑर्डर बघायचा आहे. ठीक आहे, सो आपला नेक्स्ट पॉइंट काय असणार आहे, ऑर्डर ऑफ डिटर्मिनंट. ठीक आहे, ऑर्डर ऑफ डिटर्मिनंट. आता डीटी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलेला आहे, ठीक आहे, याला रिप्रेझेंट करताना डेल्टाने रिप्रेझेंट करता येतो. एखादा डिटर्मिनंट मी डेल्टा इज इक्वल टू समथिंग अशा फॉर्म मध्ये सुद्धा लिहू शकतो. ठीक आहे, सो हे स्टँडर्ड रिप्रेझेंटेशन आहे. की फाइंड द व्हॅल्यू ऑफ डेल्टा ज्यावेळी म्हटलं जातं म्हणजेच काय, तुम्हाला डिटर्मिनंटची व्हॅल्यू विचारली जाते. ठीक आहे, सो हे नोटेशन लक्षात ठेवा की बाबा हे डेल्टा रिप्रेझेंटेशन आहे ते डिटर्मिनंट साठी. ठीक आहे, आता लिहून घेऊया 1, 2, 3 आणि 4. आत्ताच आपण बघितलं होतं की इथे दोन रोज आहे आणि दोन कॉलम्स. सो ऑर्डर लिहिताना, ऑर्डर लिहिताना इथे लिहिली जाते कायम, कायम ह्या कॉर्नरमध्ये लिहिली जाते, ना इथे, ना इथे, ना इथे, ना इथे, कुठेच तुम्हाला इथेच लिहावी लागणार कंपल्सरी. ठीक आहे, आणि याची ऑर्डर आहे 2 बाय 2. 2 बाय 2 म्हणजे नक्की आता सर काय, बरोबर ना? 2 बाय 2 म्हणजे काय, तर रोज आणि कॉलम, नंबर ऑफ रोज इंटू नंबर ऑफ कॉलम्स. ठीक आहे, सो हे झाले रोज, ठीक आहे, आणि हे झाले कॉलम्स, नंबर ऑफ रोज इंटू नंबर ऑफ कॉलम्स, ही झाली तुमची ऑर्डर. आता डिटर्मिनंट मध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो तुम्हाला, जी मॅट्रिक्स पासून ह्याला फार वेगळा करते ती म्हणजे ऑर्डर. व्हेरी इम्पॉर्टंट, सगळ्यात महत्वाची गोष्ट का ते पण सांगतो. एखादा मॅट्रिक्स ना असा असू शकतो. आता तुम्ही म्हणाल सर ह्याची ऑर्डर लिहिताना कशी लिहिणार, तर बाबा एक रो, दोन रो, मग 2 बाय कॉलम किती 3, मग 2 बाय 3 आली, बरोबर, 2 बाय 3 आली. इथे काय झालं की रोज आर नॉट इक्वल टू कॉलम, बरोबर, रोज आर नॉट इक्वल टू कॉलम, पण चालतं, पण हे मॅट्रायसिस साठी चालतं, डिटर्मिनंटला चालत नाही. फॉर एक्झाम्पल मला जर कोण असं लिहून दिलं ना 1, 2, 3, 4, 5, 6 आणि डिटर्मिनंट आहे का, तर व्हर्टिकल लाईन्स आहे. ठीक आहे, आणि इथे काय होतं, मॅट्रिक्स होतं. मॅट्रिक्स इज ओके, मॅट्रिक्स कुठल्याही ऑर्डरचा असेल नो प्रॉब्लेम ॲट ऑल. ठीक आहे, पण डिटर्मिनंट हा कायम प्रॉपर स्क्वेअर ऑर्डर मध्ये असला पाहिजे. ठीक आहे, म्हणजेच काय, हा इथे जो 2 इंटू 3 आहे ना, इथे रोज आर नॉट इक्वल टू कॉलम हा डिटर्मिनंटच नाही. ठीक आहे, दिस इज नॉट अ डिटर्मिनंट, त्याला आपण डिटर्मिनंट म्हणत नाही. डिटर्मिनंटला महत्वाचं म्हणजे काय आहे, आपण म्हणतो ऑर्डर विल बी एन इंटू एन. मॅट्रिक्स मध्ये त्याला एम इंटू एन म्हटलं जातं, आपण डिटर्मिनंट साठी ऑर्डर काय म्हणतो, एन इंटू एन. एन इंटू एन म्हणजे काय, ऑर एखाद्या डिटर्मिनंटची ऑर्डर आपण काय म्हणतो, नुसती एन म्हणतो का, कारण तोच एन इंटू एनच होणार आहे, बरोबर आहे. एन इंटू एन म्हणजे काय, तो स्क्वेअर पाहिजे, म्हणजे सेम पाहिजे, जेवढे रोज तेवढेच कॉलम पाहिजे. जर रो आणि कॉलम इक्वल झाले नाही तर तो डिटर्मिनंटच नाही आहे, तो मॅट्रिक्स असू शकतो. ते आता मॅट्रायसेस मध्ये पाहू, पण डिटर्मिनंट तर अजिबात नाही. डिटर्मिनंटला काय पाहिजे, एन इंटू एन, म्हणजे जे काही आपण काढणार आहे त्याची ऑर्डर इथे इक्वल पाहिजे, तरच तो डिटर्मिनंट आहे, अदरवाईज तो नाही आहे. ठीक आहे, म्हणूनच म्हटलं ह्याची ऑर्डर किती आहे, तर 2 बाय 2 का, तर दोन रो आणि दोन कॉलम आहे. ठीक आहे, आता इथे काढूया आपण 1, 2, 3, -1, 2, 0, 6, 5 आणि 4. ठीक आहे, आता बघा तुम्ही स्वतः सांगा, उत्तर सांगून झालेलं असणार आहे तिथे की 3 रो 3 कॉलम आहेत सर, ह्याची ऑर्डर काय झाली रे बाबा, 3 इंटू 3, गुड. किंवा याला म्हणू शकतो इट इज ऑफ ऑर्डर 3, एवढं म्हटलं तरी चालेल, ह्याची ऑर्डर 3 बाय 3 आहे म्हणा की ऑर्डर 3 आहे, कारण आपल्याला माहिती आहे डिटर्मिनंट असण्यासाठी त्याची सगळ्यात पहिली कंडिशन काय बाबा, त्याचे रोज आणि कॉलम सेम पाहिजे. रो आणि कॉलम गडबडले तो मॅट्रिक्स आला, होऊ शकतो, होऊ शकतो, त्यासाठी त्याला सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन पण पाहिजे, पण डिटर्मिनंट तर नक्की नाही होणार. इथेच बघितलं आपण रो आणि कॉलम इक्वल नाही आहे, सो इट इज नॉट अ डिटर्मिनंट. इथे आपण बघतोय रोज आर इक्वल टू कॉलम, सो यस इट इज अ डिटर्मिनंट. ठीक आहे, सो ह्या काही गोष्टी आहेत, ह्याच्यावर आपण काय एम्फसाइज करतोय,
कारण ज्यावेळी पेस पकडणार ना आपण लेसनमध्ये त्यावेळी तुम्हाला इकडे बघायची गरजच लागता का म्हणे. आत्ताच असं क्लिअर झालं पाहिजे ना की सर परीक्षेच्या शेवटच्या 5 दिवसात मला रिव्हिजनला द्यावेळ मी मॅट्रिक्स अँड डिटर्मिनंट उरकून घेतो हे मला पाहिजे तुमच्याकडून. ठीक आहे, आता ही झाली गोष्ट 2 by 2, 3 by 3. ठीक आहे, 4 by 4 असतो का? असतो. 5 by 5 असतो. 6 by 6 असतो. असे किती एन बाय एन मॅक्सिमम किती असू शकतो? एन बाय एन चा डिटर्मिनंट असू शकतो. आता बघा, मी जर म्हटलं 1, 2, 3 आणि 4. आता पहिली गोष्ट, हे लिहिल्यानंतर मला जर कोण विचारतोय बाबा हे डिटर्मिनंट असण्यासाठी काय पाहिजे, तर बाबा रे तू एक रो काढलायस, बरोबर आहे, त्याच्यामध्ये कॉलम किती आहेत? 4. म्हणजे तुला 4 रो काढायलाच लागतील, तरच तो डिटर्मिनंट होणार आहे. बघा काय म्हटलं, एक रो काढलेला आहे मी, रो 1 म्हणूया, आणि मला असं म्हटलं की ह्याच्यावरून मला हा बाकीचा डिटर्मिनंट असेल तर त्यासाठी कंडिशन काय असं कोणी विचारलं, तर सरळ सांगेन, एक रो काढलाय ना, कॉलम किती आहेत? C1, C2, C3 आणि C4. मला 4 कॉलमची गरज आहे. ठीक आहे, मग ते असणारच आहे 4, 5, 6, 0, 1, 2, 0, 0, 0, 3, 1, 2, काही असं रँडमली आपण लिहिलेलं आहे. सो आता बघा, रो 2 पण आला, रो 3 पण आला, रो 4 पण आला. ऑर्डर काय याची? ऑर्डर काय झाली? ऑर्डर ऑफ दिस डिटर्मिनंट इज 4 by 4, ऑर ऑर्डर इज, म्हणजे बघा 2 by 2, 3 by 3, 4 by 4. ह्याच्या पलीकडे जायची गरज नाही, एन पर्यंत आपण जनरली जाणार आहे, पण जर इव्हॅल्युएट करायला आला डिटर्मिनंट तर तो 3 by 3 लास्ट असणार आहे. होपफुली जोपर्यंत काही शनी बिडा चालू नाही आहे तुमची तोपर्यंत तो 3 by 3 पर्यंत येईल. असेल तर शनी वक्री झाला तर तुम्हाला 4 by 4 मॅट्रिक्स सुद्धा डिटर्मिनंट सुद्धा सॉल्व्ह करायला येऊ शकतो. ठीक आहे, पण आपण 3 by 3 पर्यंत संतुष्ट आहोत. 2 by 2 आलं तर आनंद आहे, त्यापेक्षा जर आम्हाला काय पाहिजे, हा असं काहीतरी आलं तर किती बरं वाटतं रे, काय आहे हे काय, बरोबर. 5 by 5, 6 by 6 चा इमॅजिनेशन करू शकता, आणि सगळ्यात छोटा कुठला असणार आहे तो 1 by 1 चा, एक रो एक कॉलम. ठीक आहे, सगळ्यात स्मॉलेस्ट, त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यानंतर, होपफुली क्लिअर असेल ऑर्डर. ठीक आहे, चला हे एकदा स्क्रीनशॉट घ्या, नंतर नोट्स काढणार असाल तर, नसेल तरी पण घेऊन ठेवा, तुमच्याकडे नोट्स असावेत म्हणून. ठीक आहे, चल नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया. आता आपण बघितलं ऑर्डर काय होती. ठीक आहे, ह्याच्यामध्ये अजून एक गंमत होते, अजून एक गंमत जी कॉमनली मला मुलं विचारतात, सर आपण ना हे जे ऑर्डर लिहिलं ना ते 3 by 3 लिहितो खरं, हे नाही नव्हतं का हो? असं काही होत नाही, होतं असं होत नाही, नाही होतं, पण डिटर्मिनंटच्या बाबतीत होत. लक्षात आहे, तिथे 3 by 3 म्हणजे 3 by 3 तो डिटर्मिनंट आहे, म्हणजे ऑर्डर 3 आहे त्याची, तो नाईन होत नाही, 4 by 4, 16 होत नाही, तेव्हा असलं काहीतरी एकदम ह्या लेवलला आपल्याला जायचंच नाही आहे. ठीक आहे, सो ती गोष्ट लांब ठेवा, हे चालणार नाही, हे करायचंच नाही आपल्याला. ओके, आता जे काय आपण एलिमेंट्स लिहितो, ठीक आहे, तर त्या एलिमेंटची मला कोणी पोझिशन विचारली, ठीक आहे, त्या पोझिशन जर एलिमेंटची कोणी विचारली तर मला सांगता आली पाहिजे. ठीक आहे, आता बघूया आपण की जर मी एक डिटर्मिनंट असा काढला, जनरली काही पकडा तुम्ही 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. मला जर कोण विचारलं की हे एलिमेंट्स नक्की कुठल्या जागेवरती आहेत, त्यांची पोझिशन काय आहे, तर ते रिप्रेझेंट करण्यासाठी ना माझ्याकडे एक गोष्ट आहे, AIJ, ब्रह्मास्त्र तुमचं, AIJ हे मॅट्रिक्स मध्ये पण आहे, डिटर्मिनंट मध्ये पण आहे. ठीक आहे, सो AIJ, आता हे AIJ म्हणजे काय, ही रो ची पोझिशन झाली, रो नंबर, आणि हे काय झालं, कॉलम नंबर. बघा AIJ मध्ये A काय झाला, सॉरी I काय झाला, रो नंबर, आणि J काय झाला, तर कॉलम नंबर झाला. ठीक आहे, आता एवढं कळल्यानंतर जर मला जनरल मध्ये लिहायचं असेल, अगदी जनरल मध्ये एखादा मला डिटर्मिनंट लिहायचा 3 by 3 पकडूया, A11, कारण काय सांगतोय मी, रो आणि कॉलम, हा पहिल्या कॉलम मधला पहिल्या रो चा एलिमेंट झाला की नाही, बरोबर. इथे काय येणार आहे, पहिला रो दुसरा कॉलम, पहिला रो तिसरा कॉलम, इथे बघा दुसरा रो पहिला कॉलम, दुसरा कॉलम आणि दुसरा रो, इथे दुसरा रो आणि तिसरा कॉलम. ठीक आहे, इथे बघूया, तिसरा रो पहिला कॉलम, तिसरा रो दुसरा कॉलम आणि
तिसरा रो तिसरा कॉलम, ठीक आहे. आता हे झालं 3x3 साठी, आपण हे 3x3 साठी बघतो, त्याला जनरल मध्ये पण लिहिणार आहे पण टेन्शन घेऊ नका. आता ह्या एलिमेंट्स बघा, ह्या एलिमेंटचा इथे कम्पेअर केलं तर मी इझिली आता सांगू शकतो की बाबा काय आहे काय नाही आहे. हे मी इझिली सांगू शकतो की सर तुम्ही मला विचारा ए फायची पोझिशन काय, ए टू टू, बरोबर आहे. पण जर मोठा मॅट्रिक्स सॉरी डिटर्मिनंट आला तर त्यामध्ये काय करणार, मग त्यावेळी तुम्हाला हे कळलं पाहिजे की हा रो नंबर आहे तर हा कॉलम नंबर आहे, ठीक आहे. हे तुम्हाला कळणं फार गरजेचं आहे. सो आता बघा, इथे तुम्हाला मी म्हटलं व्हॉट इज द पोझिशन ऑफ सिक्स एलिमेंट, सिक्स ची पोझिशन काय, तुम्ही काय बघणार, तिकडे बघणार ऑब्व्हियसली, जर शॉर्टकट मारणार आम्ही, आमच्या दिलेलं आहे तुम्ही एवढं, ठीक आहे. पण मी इथेच बघतो ह्या एलिमेंटवर जर मी फोकस केलं, ठीक आहे, हा कितव्या रो मध्ये आहे, हा आर वन, हा आर टू आणि हा आर थ्री लिहिला, इथे लिहूया सी वन सी टू आणि सी थ्री. तर मी याची पोझिशन लिहिताना काय लिहिणार, तर बाबा रो मी पहिला लिहितो म्हणजे रो कितवा आहे सेकंड रो, आणि कॉलम कितवा आहे थर्ड, मग झाला टू थ्री. बघा आता इथे ए टू थ्री आहे, ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आता बघा एक इथे मी हा तुम्हाला एक डिटर्मिनंट मी दिलेला आहे आणि मी तुम्हाला इथे काही क्वेश्चन टाईप असं देतो, ठीक आहे. तुम्ही पोझिशन सांगायची मला त्याची, मी म्हटलं झालं टू, आता टू म्हणजे इथे मी मार्क करतो तुम्हाला थ्री, आता रिपिटेटिव्ह आहे हा वाला थ्री, हा नाईन, ठीक आहे, हा वाला सेवन, अजून हा फाय. चला तुमचं काम आहे 2 मिनिटात तुमच्या वगैरे तुम्ही हे पटकन सोडून घ्यायचं, 1 मिनिटच देणार, 1 मिनिट म्हणजे 30 सेकंद देणार, पटकन झालं पाहिजे. चला क्लिअर करून घ्या. होपफुली तुम्ही पॉज करून काहीतरी सोडवा, ठीक आहे. सो आपण काही वेळ देऊ शकत नाहीये. आता बघूया थ्री. आता इथे बघताना तुम्ही इथे एक काम करू शकता की बाबा रो कॉलम लिहून घ्या. तुम्हाला माहित आहे हे आर वन आहे, हे आर टू आहे, हे आर थ्री आहे, हे आर फोर आहे, बरोबर आहे. हे काय झालं बाबा माझं सी वन सी टू सी थ्री आणि सी फोर. आता हे लिहिल्यानंतर मला सोपं पडतं बघा, हा काय झाला बाबा माझा रो वन आणि कॉलम थ्री म्हणजे 1:3 झाले याची पोझिशन, काय आली 1:3. आता हा नाईन विचारलेला आहे, हा रो थ्री आहे आणि कॉलम टू म्हणजे 3:2, बरोबर आहे. आता हा सेवन, हा सेवन काय येणार आहे, रो फोर आहे पण कॉलम थ्री आहे म्हणजे 4:3, ठीक आहे. आणि हा फाय 4:1. आता तुम्ही म्हणाल 9 4x4, हा 4 हा 4, ठीक आहे. सो अशा पद्धतीने इझिली तुम्ही गेस करू शकता की ह्याची पोझिशन काय, आणि अशा पद्धतीने आपल्याला काय आहे का असं तुम्हाला मुद्दाम एक क्विझ टाईप दिलं. आपल्याला क्वेश्चन बरेच वेळा असं येतात ना की असं ए आय जे लिहिलेलं असतं आणि आय आणि जे ची ना कुठेतरी रेंज वगैरे देऊन ठेवलेली असते आणि ते म्हणतात तुमचा तुम्ही डिटर्मिनंट लिहा आणि त्याच्यावर ते ऑपरेशन करा. ऑब्व्हियसली आपलंच काम आहे ना, करायलाच पाहिजे. सो अशा पद्धतीने आपल्याला विचारलं जाणार आहे. सो ते कन्स्ट्रक्ट करण्यासाठी ना मला पोझिशन तर माहिती पाहिजे, रिलेटिव्ह पोझिशन काय आहे त्या गोष्टीची ते मला माहिती पाहिजे, नाहीतर उपयोग काय माझा, ठीक. ओके सो मला वाटतं आय आणि जे ह्या बाबतीत तुमच्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतील, ठीक आहे. सो नेक्स्ट पॉइंट आहे डायगोनल, ठीक आहे. डायगोनल ओके. आता डायगोनलला तुम्हाला आतापर्यंत माहिती आहे तुम्ही डायगोनल काढलेले आहेत ते ज्योमेट्रिकल फिगरचे काढले, बरोबर ना. मला डिटर्मिनंटचा डायगोनल बद्दल बोलायचं आहे, ठीक आहे. त्यासाठी मला डिटर्मिनंट तर पाहिजे. आपण ना सगळे सोपे ह्याच्यापासून सुरू करूया, ए बी सी आणि डी, बरोबर आहे. आता याच्यामध्ये एक बघायला गेलं तर मला डायगोनल एलिमेंट म्हणजे काय हे पहिला माहिती हवंय, ठीक आहे. आता मी तुम्हाला डायरेक्ट दाखवेन की कसं असतं पण काय आहे याच्यासाठी गंमत. डायगोनल एलिमेंट्सला आता आपण नॉर्मली एलिमेंट्सला कसं रिप्रेझेंट करतो, आय आणि जे, जिथे आयत कॉलम आणि जेत रो असं आपण म्हणतो, बरोबर आहे. म्हणजे इथे आपण नॉर्मली म्हणताना आयत रो आणि कॉलम, ठीक आहे. सो हे झालं नॉर्मल रिप्रेझेंटेशन. हे काय झालं, हे नॉर्मल रिप्रेझेंटेशन झालं.
पण डायगोनल साठी काय आहे, डायगोनल साठी आहे ए आय आय. अजून म्हणाल सर हे ए आय आय म्हणजे काय, दोन वेळा आय का लिहिलं, इथे तुम्ही एकदा जे लिहिलंय म्हणजेच काय, जे इथे तुम्ही लिहिणार ना तेच इथे पाहिजे, म्हणजे आय आणि जे हा सेम पाहिजे. मग ए जे जे लिहा, ए आय आय लिहा, तुम्हाला काही चालेल, पण ए आय आय असं मला वाटतं जरा लिहिलेलं बरं. म्हणजे आता जर मी लिहायचा प्रयत्न केला तर काय होणार आहे, ए वन वन एक होईल, ए टू टू एक होईल, ए थ्री थ्री होईल, ए फोर फोर होईल, बरोबर आहे. हे होतील गोष्टी ह्या ह्याप्रमाणे जर मी लिखाण करायला गेलो तर ह्या सगळ्या गोष्टी दिसतील मला, बरोबर आहे. मग मग आता बघा, हा जनरल मध्ये लिहिलेला आहे, आपण इथे नंबर नाही लिहिले, पण अगदी जनरल मध्ये लिहायचं म्हटलं तर काय होणार, ए वन वन ए वन टू पहिला रो दुसरा कॉलम, ठीक आहे, इथे दुसरा रो पहिला कॉलम आणि हा ए टू. आत्ताच बघितलं मी की हे एलिमेंट्स माझ्या डायगोनल एलिमेंट्स आहेत, मग ते मला दिसत आहेत कुठे आहेत, तर बाबा हे जे काय आहेत ना ह्याला मी डायगोनल एलिमेंट्स म्हणतो. म्हणजेच मी या डिटर्मिनंट मध्ये ह्यांना डायगोनल एलिमेंट्स म्हणू शकतो, किंवा याला इथे मी डायगोनल एलिमेंट्स म्हणू शकतो. आता डायगोनल बरेच वेळा मुलांचं म्हणणं असतं सर असा डायगोनल आहे म्हणजे असा पण असणारच आहे, कारण कसं जॉमेट्री आपलं जबरदस्त आहे, आपल्याला दोन दोन डायगोनलची सवय आहे, एक इकडून ह्या पॉइंटला एक इकडून ह्या पॉइंटला, डिटर्मिनंटला चालत नाही, डिटर्मिनंटला ह्या गोष्टी अजिबात पटत नाही, त्याला चालत नाही. का सांगतो त्याचं आपण लॉजिक क्लिअर करून घ्यावं लागेल. जरा मोठा लोड आहे, छोटे छोटे मजा नाही, मोठा काढ, ए वन वन ए वन टू आणि ए वन थ्री फर्स्ट रो, ठीक आहे, सेकंड रो फर्स्ट कॉलम, इथे थर्ड रो, ठीक आहे, झालं. आता हे तुम्ही म्हणाल सर सारखं ए का लिहित आहे, तुम्हाला आवडतो का, असं काही नाही, बी लिहा, सी लिहा, डी लिहा, काही लिहा, तुम्हाला जे वाटतं ते लिहा, पण शक्यतो ए बी सी मध्येच असतं आणि मॅक्सिमम तर ए मध्येच असतो, ठीक आहे. आता इथे बघितलं तर तुम्ही आता मी विचारलं की बाबा ह्या डिटर्मिनंटमध्ये मला डायगोनल एलिमेंट सांगितले कोणीतरी, पटकन तुम्ही उठाल सर दिस गुड व्हेरी गुड, पण माझा प्रश्न उलट आहे, हे जे एलिमेंट्स आहेत ना हा डायगोनल का नाही बनू शकत, हा डायगोनल का नाही बनू शकत, लगेच क्लिअरिफिकेशन. आता इथे लाईन उठली थोडं ओढली, वन थ्री आहे बघा, ए वन थ्री ए टू टू आणि ए थ्री वन आहे, याचा काय मला इश्यू नाहीये, याचा मला काही इश्यू नाही, तो एलिमेंट ह्या याच्यात पण येतोय, ठीक आहे, पण डायगोनल बनताना सगळ्या एलिमेंट्सला घेऊनच बनेल ना, थोडी ना एक पॉइंट, हा तर मग पॉइंट झाला, डायगोनल थोडी झाला. पण इथे जर बघितलं तर माझी डेफिनेशन मला काय सांगते, ए आय आय असलं पाहिजे, ते आहे का, नाहीये, सो नो. इथे बघा ए आय आय आहे का, नो, सो हे बघितल्यानंतर क्लिअर झालं पाहिजे, बाबा रे हे ए आय आय होत नाही म्हणून हा डायगोनल चालत नाही, मला डायगोनल असाच घ्यावा लागतो कायम, ठीक आहे, असाच कायम मला डायगोनल घ्यावा लागतो. तुम्ही आता कुठलंही एक्झाम्पल घ्या, फोर बाय फोरचं घेतलं तरी तेच, आता तुम्हाला विचारलं डायगोनल एलिमेंट्स कुठले आहेत, मी पटकन सांगा सर हा जो काही विषय आहे ना हा आमचा डायगोनल एलिमेंट, बरोबर, अगदी बरोबर, दीज आर युअर व्हॉट, डायगोनल एलिमेंट्स, ठीक आहे, दिस इज द डिटर्मिनंट डायगोनल, हा नाही, परत परत तेच सांगतोय, असं काहीतरी करायला जाऊ नका, मला माहिती आहे इच्छा असते पण नाही करायचं, असंच करायचं, ठीक आहे. सो डायगोनल ही कन्सेप्ट जर समजली असेल तर ह्याच्यावरती बेस अजून एक गंमत आहे, कन्सेप्टच आहे, गंमतच म्हणूया आपण, ठीक आहे, ती बघूया काय आहे ती. तर कन्सेप्ट काय आहे की डायगोनल एलिमेंट्स, ठीक आहे, डायगोनल एलिमेंट्स मी ए आय आय या पद्धतीने रिप्रेझेंट करतो, पण ए आय जे अँड ए जे आय आर कॉन्जुगेट, आर कॉन्जुगेट अँड सिमेट्रिकल टू डायगोनल, आर कॉन्जुगेट अँड सिमेट्रिकल टू सिमेट्रिक, सिमेट्रिकल नको, सिमेट्रिक टू डायगोनल. आता ए आय जे ए जे आय सिमेट्रिक टू डायगोनल म्हणजे काय, लगेच बघूया, ठीक आहे, बघा जनरलच लिहूया, जनरल लिहिलेलं फार लवकर समजतं, तिथे तुम्ही किती पण नंबर्स टाका ते तुमचे हवे तेवढे इन्फिनाइट नंबर ऑफ डिटर्मिनंट बनून जाते, ठीक आहे.
2 1 2 2 2 3 3 1 3 2 A3 ठीक आहे. ऑब्व्हियसली 3x3 चा आहे, हे जनरल आहे, रोज आहे, ते कॉलम्स आहे, पार्ट झाले मग ऑर्डर झाले ना. ठीक आहे. आता डायगोनल अगदी प्रॉपर मॅनेज. ओके सो दिस इज डायगोनल. ठीक आहे, दिस इज डायगोनल. आता सिमेट्रिक मी जेव्हा म्हटलं तेव्हा बघा की ए हा एलिमेंट घेऊया आपण. आय विल फोकस ऑन दिस एलिमेंट. सो ए 1 2. ओके आता याला सिमेट्रिकल गोष्ट म्हणजे ही झाली ना ए 2 1. बघा आता हे बघितलं, आता मी जास्त इथे खराब करत नाही, तर असे एरो दाखवून ते फार खराब दिसतो. बघा ह्याला काय होणार आहे, ए 2 1 झाला. ए आय जे चा काय झाला, ए जे आय झाला. बरोबर आहे, आय इकडे गेला, जे इकडे आला. झालं ए आय जे आणि ए जे आय, दीज आर कॉन्जुगेट अँड दे आर सिमेट्रिक टू द डायगोनल. आता हा एलिमेंट बघूया, दिस शुड बी सिमेट्रिक टू दिस. बघा ए 1 3 आणि ए 3 1, दे आर सिमेट्रिक. आणि फायनली दिस थिंग ए 2 3 आणि ए 3 2. बघा ए आय जे, तर ए जे आय झालेलं आहे, आय जे जे आहे तेच आहे ना आपलं. म्हणजे ही एक प्रॉपर्टी समजा किंवा ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायला हरकत नाहीये की बाबा रे हे जे एलिमेंट सरांनी सांगितले हे एकामेकांचे कॉन्जुगेट आहेत आणि ते डायगोनलला सिमेट्रिक असतात. ठीक आहे, दे आर सिमेट्रिक विथ रिस्पेक्ट टू डायगोनल. ठीक आहे, ही इम्पॉर्टंट एक प्रॉपर्टी होती. ओके श्योर. ओके सो बिफोर इरेजिंग दिस ह्याला आपण एक एक्झाम्पल इव्हन बघू शकतो. ठीक आहे, ह्याला आपण एक एक्झाम्पल इव्हन बघू शकतो की इथे मी लिहिलं 1 2 3 4 -3 3 2 -1 0 6 7 8 9 -5 -4 आणि 0. ठीक आहे, आता ऑब्व्हियसली डायगोनल आपला काय असणार आहे, हा असणार आहे. हे तर आता तोंडपाठ झालेलं आहे. आता एलिमेंट्स तुम्हाला विचारले की याच्यामध्ये सिमेट्रिक एलिमेंट्स उठले तर तुम्हाला सांगता आले दिस अँड दिस, दिस अँड दिस, दिस अँड दिस, अशा पद्धतीने तुम्हाला सिमेट्रिक या गोष्टी दाखवता आल्या पाहिजेत. लक्षात घ्या, आता इथे ऑब्व्हियसली 4x4 मॅट्रिक्स आहे, तुम्ही चेक करू शकता ना. तुम्हाला जर पोझिशनिंग जर कन्फ्युजिंग वाटते किंवा सर पोझिशनिंग कशी घ्यायची किंवा कुठली पोझिशनिंग याच्यात सिमेट्रिक आहे किंवा नाही आहे, तुम्ही बघू शकता की आता फॉर एक्झाम्पल या 2 साठी जर बघितलं तर ह्याची पोझिशन काय असणार आहे, ह्याचा रो किती आहे 1. ओके हा 1 आहे आणि कॉलम किती आहे 2, म्हणजे 1/2 आहे. 2 आणि 1 असलेला एलिमेंट काय असणार आहे, याला कॉन्जुगेट असणार आहे. 2 1 शोधायचा सेकंड रो आणि पहिला एलिमेंट, म्हणजे काय बाबा हा आणि हा इथे कॉन्जुगेट झाला. ठीक आहे, आता या 2 साठी बघितलं, ह्या 2 ची पोझिशन काय असणार आहे, पहिली गोष्ट म्हणजे हा कितवा रो आहे सेकंड रो आणि कॉलम कितवा आहे 3rd, म्हणजे याचा कॉन्जुगेट कुठे असणार आहे, तर 3 2 वरती असणार आहे. आता 3 म्हणजे पहिला 3rd रो ला यायचं आणि कॉलम सेकंड. ठीक आहे, म्हणजे ह्याचं आणि ह्याचं कुठेतरी आहे. ओके सो दिस अँड दिस. ठीक आहे, आता हा 0. ठीक आहे, ह्या 0 ला तुम्ही बघा, ह्या 0 चा आता जर बघायचं म्हटलं तर कुठे येणार बघा, हा 0 पोझिशन काय, रो 3 आहे आणि कॉलम 1 आहे, म्हणजे 1 आणि 3 याचा कॉन्जुगेट असणार आहे. बरोबर आहे, मग आता 1 म्हणजे पहिला रो आणि 3rd एलिमेंट दिस थिंग. सो अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता, लक्षात घ्या हे महत्वाचं आहे, चेक करू शकता. ओके सो एकदा करून घ्या हे प्रॉपरली, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, मग पुढे जाऊया आपण. ओके जस्ट चेक वेदर रेकॉर्डिंग इज गोइंग ऑन ऑर नॉट, अदरवाइज मी इथे बोलत राहणार आणि तिकडे रेकॉर्डिंग स्टॉप. ठीक आहे, सो होपफुली ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झालेली असणार आहे. आता आहे ना, आतापर्यंत आपण 2x2 बघितला, 1x1 बघितला, 3x3, 4x4 पण बघितला, पण एक जनरल, अगदी जनरली मला कोणी सांगितलं की डिटर्मिनंट लिहायचा आहे मला, तर मी कसा लिहू शकतो. ठीक आहे, थोडासा मोठा ऑब्व्हियसली, ए 1 1, ए 1 2, ए 1 3, असं करत करत मी कुठे जाणार आहे. बघा हा 1 बदललाय का, नाही, पण पुढचे एलिमेंट्स बदलतात. ठीक आहे, सिमिलरली इथे बघूया आपण, ए 2 1, ए 2 2, ए 2 3, असं करत करत ए 2 n. ओके सिमिलरली मी इथून जर खाली यायचं म्हटलं तर ए एन 1, इथे येणार ए एन 2, इथे येणार आहे ए एन 3, आणि इथून ज्यावेळी मी पुढे जाणार आहे त्यावेळी लास्ट एलिमेंट ए एन एन 8. ठीक आहे, सो हा एन बाय एन चा डिटर्मिनंट झाला, ऑर्डर इज एन बाय एन. आता ऑब्व्हियसली यातून सगळे डिटर्मिनंट आलेले आहेत, ही गोष्ट जर आपल्याला क्लिअर पाहिजे.
आता हे लिहिण्याची गरज काय, किंवा ऑब्व्हियसली ह्याच्यातून डायगोनल पण तुम्ही दाखवू शकता, हे लिहिण्याची गरज काय की जनरली डिटर्मिनंट किती मोठा असू शकतो, तर या पद्धतीने तो मोठा असू शकतो. ठीक आहे, सो या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. आता ऑब्व्हियसली मी तीन चारच एलिमेंट याच्यामध्ये इन्क्लूड केले, तुम्ही मॅक्सिमम रो इन्क्लूड करा, पूर्ण फळावरून लिहिण्यापेक्षा अंडरस्टँडिंगसाठी एवढं पुष्कळ करा. ठीक आहे, आता ही जी गोष्ट आहे ह्याला तुम्ही फोकस करून, एक गोष्ट आता इथे आपल्याला बघायची आहे की मगाशी मी म्हटलं ए लिहितोय, प्रत्येक ठिकाणी काय करतोय एच लिहितोय, सर तुम्ही सगळीकडे ए लिहिताय, हे बरोबर नाही. ओके ठीक आहे, डेल्टा इज इक्वल जेव्हा ए आय जे म्हणतो ना एन इन टू एन, त्यावेळी हा डिटर्मिनंट मला बघायला मिळतो. ठीक आहे, डेल्टा इज इक्वल टू दिस आय जे, दोन व्हर्टिकल लाईनच्या मध्ये काय लिहिलंय आय जे एन इन टू एन, म्हणजे काय आय आणि जे च्या व्हॅल्यूज एन टू एन पर्यंत जाणार आहे. ज्यावेळी मी लिहिन ना डेल्टा इज इक्वल टू बी आय जे, काय फरक पडतो, त्यावेळी काय होणार डेल्टा वन लिहा, डेल्टा टू लिहितो सी आय जे एन इन टू एन, काय फरक नाही पडणार, काही इथे फरक नाही पडणार. काय होणार आहे, ह्या ए च्या वेळी तुम्हाला असं दिसेल बी वन वन बी वन टू अँड सो वन. ओके, अदरवाईज सी वाल्यासाठी काय असणार सी वन वन सी वन टू अँड सो वन, अशा पद्धतीचे तुम्हाला डिटर्मिनंट बघायला मिळतील. सो रिप्रेझेंटेशन काय आहे हे तुमच्यावरती आहे, ए घ्या बी घ्या सी घ्या, क्वेश्चन वाईज तुम्ही घेऊ शकता, अदरवाईज जनरली लक्षात ठेवायला मला वाटतं ए बेस्ट आहे. ठीक आहे, सो ही गोष्ट तरी क्लिअर असली पाहिजे तुम्हाला. ओके, सो याच्यानंतर एक मेजर पॉईंट जो आहे तो आपल्याला को फॅक्टर आणि मायनर हा बघायचा. ठीक आहे, सर बघायला सुरू करेल, होपफुली क्लिअर झालं असेल आतापर्यंत जे झालं ते. ओके, सो एक क्विक रिवाइंड म्हणून आपण एक बघूया की आपलं काय काय झालेलं आहे, बघूया तुम्ही पण सोबत आहात का. पहिली गोष्ट म्हणजे आपण डिटर्मिनंट का अस्तित्वात आला ह्याची हिस्ट्री थोडीशी एक दोन लाईन मध्ये बघितली होती, त्यानंतर बघा त्याचा यूज काय आहे, का त्याचं गरज लागली ही गोष्ट आपण चेक केली, डिफाईन केलं, टाईप बघितलं त्यामध्ये, बघा टू बाय टूच्या आहेत, वन बाय वन आहे, थ्री बाय थ्री आहे, फोर बाय फोर आहे, ऑर्डर चेक केली आपण, ऑर्डर मध्ये आपण बघितलं की बाबा ऑर्डर सेम असली पाहिजे, म्हणजे एन इंटू एनच असलं पाहिजे तर तो डिटर्मिनंट आहे, अदरवाईज तो नाही आहे. ठीक आहे, अदरवाईज तो कसं आहे मॅट्रिक्स असू शकतो पण डिटर्मिनंट नाही होऊ शकतो. मॅट्रिक्स मध्ये ऑर्डर डिफरंट असेल ना तर चालते, एम इंटू एन वेगळं चालतं, पण डिटर्मिनंटला एन इंटू एनच लागतं. ठीक आहे, ही गोष्ट आपण एक चेक केली. त्यानंतर आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट ज्या गोष्टी आहेत त्या प्रॉपर्टीज मध्ये बघायला लागणार आहेत पुढे जाऊन, पण त्यातली एक छोटीशी प्रॉपर्टी म्हणजे डायगोनलला सिमेट्रिक गोष्टी बघितल्या, डायगोनल काय आहे हे बघितलं, रिप्रेझेंटेशन आणि पोझिशनिंग बघितली, म्हणजेच ए आय जे आणि जे आय ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण चेकआउट केल्या. ठीक आहे, सो हे इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती फोकस असला पाहिजे, हे समजलं तर पुढच्या गोष्टी समजतील. आता जो आपण पहिला पार्ट बघणार आहे तो मायनर बघणार आहे. ठीक आहे, मायनर अँड को फॅक्टर्स. ठीक आहे, पण त्यातला पहिला पार्ट जो आहे तो मायनर, को फॅक्टर लगेच ह्याच्यानंतर आपण क्लिक करायचं आहे. ओके, आता मायनर पहिली गोष्ट म्हणजे आहे काय, तर डिफाईन करायचं झालं ना तर रिप्रेझेंटेशन पहिला बघूया. ए आय जे चा मायनर एम आय जे म्हणून रिप्रेझेंट होतो. ठीक आहे, इट इज डिनोटेड बाय एम आय जे, आणि याला मिळवलं कसं जातं. ओके, सो दिस, आता याला जर अगदी डिफाईन करायचं म्हटलं तर एम आय जे इज ऑप्टेन्ड बाय ठीक आहे, काय लिहिलंय एम आय जे इज ऑप्टेन्ड बाय एलिमिनेटिंग आय थ्रो एन जेथ कॉलम फ्रॉम ओरिजिनल डिटर्मिनंट. तुम्हाला समजलं असेल ऑब्व्हियसली, तुम्ही डेफिनेशन वाचल्यावर तुम्हाला पटकन समजतं काय लिहिलेलं आहे. ठीक आहे, म्हणूनच एक्सप्लेन करतो परत की एम आय जे मिळतो कसा, तर आय थ्रो आणि जेथ कॉलम एलिमिनेट केल्यानंतर आपल्याला एक मायनर डिटर्मिनंट आपल्याला बघायला मिळेल. आता मायनरच्या शब्दातच काहीतरी एक असं अर्थ दडलेला आहे जो तुम्हाला कळायला हवा, किंवा असं लिहिलंय ना ए बी सी डी ई एफ असं एक्स वाय झेड घेऊया, चला पी क्यू आर घ्यायचं, ठीक आहे काय हरकत नाही. आता यामध्ये ए वन वन चा मायनर काय असणार आहे एम वन वन, ठीक आहे, ए वन टू चा मायनर काय असणार आहे एम वन टू, ए वन थ्री चा मायनर काय असणार आहे एम वन थ्री, ए टू वन चा एम टू वन, ए टू टू चा एम टू टू अँड सो वन. ठीक आहे, आता हे लिहायला असं वाटायचं सर दोन सांगितले असते तरी आम्हाला समजलं असतं. नाही कसं आहे, आपल्याला बोर्डला पण हे लिहायचं ना, बोर्डाची पण परीक्षा द्यायची आहे, जेई आहेच पण बोर्डमध्ये पास झाल्याशिवाय काय ते जेईचा उपयोग नाही आपल्याला, त्यामुळे बोर्डमध्ये ना हे सगळं लिहायला लागतं, मायनर फाईंड करा, को फॅक्टर फाईंड करा. सो त्यावेळी हे सगळं एम वन वन एम टू टू एम थ्री थ्री पर्यंत सगळं लिहावं लागतं. सो सवय ठेवा या गोष्टीची, असं बघायची अरे एवढं लिखाणकाम आहे हो आहे. ठीक आहे, सो
हे झाले रिप्रेझेंटेशन, पण आहे काय बाबा हा विषय? ठीक आहे, आता इकडे व्यवस्थित लक्ष द्या. जर मी म्हटलं की हा एलिमेंट करस्पॉन्डिंग, मला जर ह्याच्या करस्पॉन्डिंग मायनर डिटर्मिनंट पाहिजे किंवा मायनर पाहिजे, तर मला काय आहे की हा रो आणि त्याचा करस्पॉन्डिंग कॉलम उडवून टाकायचा आहे. बघा, मी ए च्या करस्पॉन्डिंग जर म्हटलं तर हा जो रो आहे ना हा गायब करायचा आणि या कॉलमला पण उडवून टाकायची, आणि जे काही उरले ना छोटस ते लिहायचं. आता हा एम वन वन झाला, तो काय येणार आहे ई एफ आणि वाय से. बघा किती सोपं आहे. ठीक आहे, ई एफ आणि वाय झेड. तुम्ही म्हणाल सर आता इथून घ्या सेंट्रल एलिमेंट उडवून टाका. आता इमॅजिन करा, आता मी इथे खराब नाही करणार सगळं. ठीक आहे, इथे इमॅजिन करा की ई जर उडवला, पहिले तर ई ची पोझिशन काय, सेकंड रो आणि सेकंड कॉलम. सो एम टू टू बद्दल आपण चर्चा करतोय, एम टू टू बद्दल आपण चर्चा करतोय. बघा याचं असेल तर हे गेलं आणि हे गेलं, अगदी प्लस साईन उडालेली आहे अशा पद्धतीने. म्हणजे ए सी आणि एक्स झेड राहिलं फक्त, ए सी आणि एक्स झेड हा झाला माझा मायनर. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल सर याचा काढा, तुम्हाला मजा येते ना सर्वांना कामाला लागलं तर, आपण टॅलेंटेड आहे. आणि चुकलं तर नक्की सांगा, कसं त्यात आपण एक्सपर्ट आहे की सर्वांचं चुकलं. ठीक आहे, सो हा झेड याच्या करस्पॉन्डिंग मायनर पाहिजे. हे गेलं आणि हे गेलं, राहिलं हे छोटस ए बी आणि डी. ठीक आहे, ए बी आणि डी. सो अशा पद्धतीने तुम्ही मायनर्स फाइंड करू शकता. आता हवेत तेवढी लिहा, माझं काही म्हणणं नाही, ते तुमचं काम आहे. अपेक्षित तर मला नोटबुकमध्ये तुमच्या हे आहे की एम वन वन पासून एम थ्री थ्री पर्यंत सगळे मायनर मला पाहिजेत एखाद्या जनरल याचे. ठीक आहे, आता जनरल विषयच निघाले तर जनरल बघूया आपण. हे राहू दे, हे आता तुम्हाला पाठ झालं, हे मी परत परत आता लिहिणार. ठीक आहे, जनरली बघूया, जनरली. ओके, आपल्याला हा आता थ्री बाय थ्री चा डिटर्मिनंट दिलाय आणि त्यांनी सांगितलं मला मायनस, हे सगळे मायनर फाइंड करा. ठीक आहे, तुम्ही करायचं करा, पण मी थोडेसे काढून देतो असं मदत. एम वन वन काय येणार आहे बाबा, हे गेलं हे गेलं, मायनस सेवन एट इलेवन अँड झिरो. तसं एम वन टू, दिस अँड दिस इज गॉन, सो रिमेन फोर एट नाईन झिरो, फोर एट आणि नाईन झिरो. तसं एम वन थ्री याच्या करस्पॉन्डिंग दिस अँड दिस गॉन, हे गेलं हे गेलं, राहिलं हे छोटं, फोर मायनस सेवन आणि नाईन इलेवन. ठीक, नाईन इलेवन डेंजरस. ठीक आहे, सो हे मायनर झाले करस्पॉन्डिंग टू ए वन वन ए वन टू ए वन थ्री. ठीक आहे, हे कशाला करस्पॉन्डिंग आहेत, ए वन वन ए वन टू आणि ए वन थ्री. ठीक आहे, सो असे तुम्ही मला एम वन टू वन टू 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 थ्री थ्री वन थ्री टू आणि थ्री थ्री हे मला वही दिसले पाहिजे तुमच्या प्रत्येकाच्या, आणि मी कोणालाही कधीही नोट्स मारू. ठीक आहे, चला पुष्कळ मायनर वरती को फॅक्टर पण आपल्याला बघायचा आहे. आता मायनर आणि को फॅक्टर मध्ये फारसा फरक नाहीये, मॅग्निट्यूड वाईज दोघं सेम आहेत. बघा माझं काय म्हणणं आहे, मायनर अँड को फॅक्टर आर मॅग्निट्यूड वाईज सेम, मायनर अँड को फॅक्टर आर मॅग्निट्यूड वाईज सेम. साईन मध्ये थोडासा बदल आहे, साईन मध्ये छोटासा बदल आहे. ठीक आहे, सो आता मायनर जर मी एम समथिंग रिप्रेझेंट करतो, को फॅक्टर म्हणजे सेम रिप्रेझेंट करेल ऑब्व्हियसली. सो करस्पॉन्डिंग टू ए वन वन को फॅक्टर विल बी सी वन वन, करस्पॉन्डिंग टू ए वन टू को फॅक्टर विल बी सी वन टू, आणि असं असं करत ए थ्री थ्री करस्पॉन्डिंग विल बी सी थ्री. ओके, सो आता इथून बघितलं तर हे ऑब्विसली मला याचे तुम्हाला माहिती आहे, मायनर जर मी एम ने रिप्रेझेंट करतो को फॅक्टर मला सी ने रिप्रेझेंट करतो. पण याच्यामध्ये एक फरक आहे, जो साईनचा फरक आहे तो कसा येतो बघा, मायनस वन रेज टू आय प्लस जे आणि एम आय जे. ठीक आहे, असा आपल्याला इथे फरक बघायला मिळतो. आपण लिहिलं होतं एम आय जे, बरोबर आहे. मी काय म्हटलं, को फॅक्टर मायनर्सच्या अगदी सेम आहे, मॅग्निट्यूड वाईज सेम आहे, पण साईन मध्ये याच्यामध्ये बदल आहे. ठीक आहे, सो तो बदल हा मायनस आय प्लस जे. आता कसा बदल होणार आहे बघा, आता याच्यासाठी जर मी बघितलं तर मायनस वन रेज टू वन प्लस वन, बरोबर आहे, म्हणजे झालं स्क्वेअर एम आय जे, म्हणजे हे प्लसच गेलं ना पुढे, प्लस झालं स्क्वेअर असल्यामुळे. म्हणजेच काय, सी वन वनचा को फॅक्टर हा एम वन वन सोबत सेम आहे.
बरोबर आहे, एम वन वन सोबत हा सेम असणार आहे. आता जर तुम्ही वन वन लिहिलं तरी जात, ठीक आहे. पण असं प्रत्यय नाही, असं प्रत्यय नाही. आता इथेच गंमत बघा काय होणार आहे, बघा मायनस वन रेस टू वन प्लस टू एम वन टू, ठीक आहे. काय झालं, मायनस वन रेस टू थ्री, अरे बापरे इथे गडबड झाली. म्हणजे काय होणार आहे, एम वन टू सोबत मायनस साईन कॅरी झाली, म्हणजे मायनस ऑफ एम वन टू इज नथिंग बट सी वन टू. कळतंय, सी वन टू कशाला इक्वल आहे ह्याच्या. आता तुम्ही असं कुठलंही घेऊ शकता, कुठलंही रँडमली पकडा तुम्ही. आता मी असं म्हणतो झाला ए टू थ्री, बरोबर आहे. ए टू थ्रीला करस्पॉन्डिंग को फॅक्टर काय असणार आहे, सी टू थ्री. पण आता रिप्रेझेंट करताना मायनस वन रेस टू टू प्लस थ्री एम टू थ्री, बरोबर आहे. मायनस वन रेस टू फाय एम टू थ्री, म्हणजे काय झालं, हे मायनसच राहिलं, म्हणजे मायनस एम टू थ्री, ठीक आहे. म्हणजे काय की सी टू थ्री इज इक्वल टू मायनस ऑफ एम टू थ्री. म्हणजे थोडक्यात को फॅक्टर काढण्यासाठी तुम्हाला मायनर काढता आलं पाहिजे आणि त्याला साईन लावलीत ना की तोच को फॅक्टर झाला, ठीक आहे. त्याचं सिम्पल आहे बघा. आता याला डील कसं करायचं, आता ही साईन लक्षात कशी ठेवायची. आता एक जनरल इथे आपण एक गोष्ट करू, ठीक आहे. आपण लिहूया इथे, जर मी सी वन वन लिहिलं किंवा तुम्ही कुठलंही लिहा, कुठलंही नॉर्मल मिळतो, कुठलंही एलिमेंट लिहा. आपण नॉर्मली लिहूया ए बी सी पी क्यू आर एक्स वाय आणि झेड, कुठले एलिमेंट्स आहेत असं बघूया. काही गरज नाही, ते जनरलमध्ये वन वन तुम्हाला ते सवय होऊन जाते. आता मी म्हणतो साईन कुठल्या कुठल्या गोष्टीला निगेटिव्ह येणार आहे. बघा ह्याची पोझिशन काय होती, वन वन. याची पोझिशन वन थ्री, म्हणजे वन थ्री वन वन झाले इवन. याची पोझिशन काय होती, वन टू निगेटिव्ह, ठीक आहे. याची पोझिशन टू वन निगेटिव्ह, याची पॉझिटिव्ह टू टू. इथे काय होतं, टू थ्री म्हणजे निगेटिव्ह, आता बघितलं आपण, ठीक आहे. इथे काय होतं, थ्री वन पॉझिटिव्ह. इथे थ्री टू, थ्री टू निगेटिव्ह आणि थ्री थ्री पॉझिटिव्ह. म्हणजे एक बघितलं ना, एक जनरल फॉर्मेशन, एक जुगाडू गोष्ट म्हणून सांगायचं, तर हा जो असा एक फॉर्म शेप होतो ना, हा जो शेप फॉर्म होतोय, ह्या सगळ्या मायनस साईन असतात. ह्या सगळ्या को फॅक्टर मॅट्रिक्स जेव्हा आपण काढायचं म्हणतो ना, त्यावेळी मायनस साईन द्यायचे. म्हणजेच थोडक्यात काय, म्हणजेच थोडक्यात मला जर कोणी असं विचारलं ना की बाबा रे एक डिटर्मिनंट आहे त्याचा को फॅक्टर मॅट्रिक्स काढ, ठीक आहे, त्याचं को फॅक्टर मॅट्रिक्स काढ असं म्हटलं, मी ना मायनर मॅट्रिक्सच काढणार, मायनर मॅट्रिक्सच काढणार आहे. कारण मला माहिती आहे याच्यासाठी काय आहे, हा एलिमेंट रिप्रेझेंट करायला ह्या छोट्याशा बॉक्सचा आन्सर इथे लिहिणार. मी सगळं मायनरच लिहिणार, इथे एमच्या फॉर्ममध्येच लिहिणार, मायनर मायनर मायनर, सगळे मायनर मॅट्रिक्स मी इथे काढणार. आणि काय करणार, चार इथे निगेटिव्ह साईन देऊन टाकणार, हा अख्खा को फॅक्टर तयार झाला. बघा हे गोष्ट इझिली लक्षात ठेवा. पण का आलेत त्या साईन्स, त्या पण माहिती असावं म्हणूनच हे क्लिअर करून दिलं, मायनस वन रेस टू आय प्लस जे, ठीक आहे. सो क्लिअर, होपफुली इथपर्यंत गोष्टी तुमच्या क्लिअर झालेल्या असणार आहेत. सो को फॅक्टर आणि मायनर ह्या गोष्टी फार आपल्याला पुढेपर्यंत लागणार आहेत. सो ह्या पॉईंटवर मला वाटतं तुम्ही चांगलं कॉन्सन्ट्रेशन करणं फार गरजेचं आहे, ठीक आहे. बघूया नेक्स्ट पॉईंट काय आहे. हा पण एक इंटरेस्टिंग पॉईंट आहे की आपण जेव्हा आता म्हणतो की डेल्टा इज रिप्रेझेंटेड बाय ए आय जे, ठीक आहे, असं आपण म्हणतो डेल्टा इज इक्वल टू ए आय जे. आणि इथे ऑर्डर लिहितो आता एन बाय एनचा म्हटलं तर ऑब्व्हियसली तो येताना कसा येणार आहे, ए वन वन ए वन टू असं ए वन थ्री असं करत 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 ए वन एन, बरोबर आहे. इथे ए टू वन असं करत करत ए एन वन, इथे ए टू टू ए एन टू, ए टू थ्री असं करत करत ए एन थ्री, इथे ए टू एन ए एन, ठीक आहे, बरोबर आहे ना. टू थ्री ओके टू एन, बरोबर आहे एन टू, ठीक आहे. सो हा एन बाय एनचा आहे. आता याच्यामध्ये एक प्रॉपर्टी आहे की नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत याच्यामध्ये, नंबर ऑफ एलिमेंट टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स किती असणार आहेत, तर ते असणार आहेत एन स्क्वेअर, ठीक आहे. एन स्क्वेअर म्हणजेच काय की आपण ऑर्डर एन बाय एन लिहितो ना, त्या एनचा जेव्हा स्क्वेअर घ्याल ना तिथे नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ डिटर्मिनंट तुम्हाला भेटून जाईल, ठीक आहे. नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ डिटर्मिनंट तुम्हाला इथे भेटून जाईल. आता याच्यामध्ये पण एक गोष्ट आहे, याच्यामध्ये पण एक गोष्ट आहे की बाबा हे कसं, हे शक्य कसं झालं. सिंपल आहे, थ्री बाय थ्रीच्या याच्यात एलिमेंट्स किती असतात, वन टू थ्री फोर फाय सिक्स सेव्हन एट आणि नाईन, थ्री बाय थ्री आहे ना. म्हणजे मी थ्री स्क्वेअर केला, नाईन झाले एलिमेंट्स किती आहेत, नाईन झालं, व्हेरीफाईड, ओके. सो हे क्लिअर असलं पाहिजे. आता नंबर ऑफ एलिमेंट्स इन डायगोनल्स काय असतील,
नंबर ऑफ एलिमेंट्स इन डायगोनल काय असणार आहे, विचार करा थोडासा. ए वन टू थ्री एन, नंबर ऑफ एलिमेंट्स काय एन असणार आहे इन डायगोनल. ओके, सो आता डायगोनल तुम्ही ऑब्व्हियसली रिप्रेझेंट करू शकता, मी प्रयत्न करतो अतिशय व्यवस्थित असं काढण्याचा. ठीक आहे, आता रिप्रेझेंट तर केलं, सगळ्या गोष्टी केल्या, पण याच्यामध्ये ना समजण्यासारखी गोष्ट काय की जेवढे एलिमेंट्स इथे खाली आहेत ना तेवढेच एलिमेंट्स डायगोनलच्या त्या साईडला पण आहेत. बघा, जेवढे एलिमेंट्स हे ऑफ साइड एलिमेंट्स असं म्हणतो, ऑफ डायगोनल एलिमेंट्स असं म्हणू आपण, ऑफ डायगोनल एलिमेंट्स म्हणजे हे आणि हे उरलेले, तर हे काय आहे, हे असणार किती आहेत, पहिली गोष्ट एन स्क्वेअर मायनस एन. ओके, एन स्क्वेअर मायनस एन एवढे असणार आहेत, हे उरले झाले ऑफ डायगोनल एलिमेंट्स. ठीक आहे, एवढे झाले. पण मी काय म्हटलं की जेवढे वरती आहेत ना तेवढेच ते खाली पण असणार आहेत. ठीक आहे, जेवढे वरती आहेत तेवढे, इथे जेवढे आहेत ना इथे तेवढे इथे पण असणार आहेत. मग ते किती असणार आहे, ते किती असणार आहे, तर एन स्क्वेअर मायनस एन डिवायडेड बाय टू, एन स्क्वेअर मायनस एन डिवायडेड बाय टू. सो ह्या गोष्टी काही महत्वाच्या आहेत ज्या तुम्हाला खूप क्लिअर असल्या पाहिजे. ठीक आहे, सो आता तुम्ही कोणी विचारलं, आता इथे मी कुठलाही 4x4 एक मॅट्रिक्स काढला. ठीक आहे, ऑब्व्हियसली 4x4 आहे, नंबर ऑफ एलिमेंट्स कोणी विचारलं तर असं 1, 2, 3, 4, आता इथं 16 आहे, 16. सो जर नसतील तर असं किती मोजत बसणार ना, ऑर्डर काय 4, 4 square 16, 16 एलिमेंट्स असणार आहेत त्याच्यामध्ये, विषय संपला. आता डायगोनल एलिमेंट्स किती असणार आहेत, तर 4. बघा, हे व्हेरीफाय करण्यासाठी दिलेलं आहे, हा 4x4 विषय आहे ना, मग नंबर ऑफ एलिमेंट्स किती आले, 4 square म्हणजे 16, नंबर ऑफ डायगोनल एलिमेंट्स किती झाले 4, बघा 16, 4, ऑफ एलिमेंट्स एन स्क्वेअर मायनस एन म्हणजे 16 - 4 12. बघू शकता हे जर गायब झाले तर 1, 2, 3, 4, 5, 6 आणि हे वरचे 6, 12 दिसतात ना. सो किती झाले ते 12, ऑफ डायगोनल एलिमेंट्स किती झाले 12. ठीक आहे, आणि आता हे पण चेक करा की याला जर आपण डायगोनल म्हटलं मी, ठीक आहे, तर इथे आणि इथे असणारे एलिमेंट सेम आहेत का, तर 1, 2, 3, 4, 5, 6, 1, 2, 3, 4, 5, 6 आहे, सगळ्या गोष्टी व्हेरीफाईड. ओके, सो एकदा प्रॉपरली बघून घ्या, याचा स्क्रीनशॉट घ्या, नोट्स काढा, तुमची इच्छा. ठीक आहे, आता एवढी सगळी थिअरी बघून झाल्यानंतर सर प्रॉब्लेम घ्या, मॅथ्सचं लेक्चर आहे, बरोबर आहे, मलाही वाटतं, मलाही असं वाटतं की प्रॉब्लेम्सच प्रॉब्लेम्स घ्यायला पाहिजे, तरच मजा आहे. आता काय करायचं आहे, नेक्स्ट पॉईंट जो आहे तो इव्हॅल्युएशन ऑफ डिटर्मिनंट आहे, किंवा सॉल्विंग कसं सॉल्व करायचं आहे, तर त्या गोष्टी आपल्याला इथे बघायच्या. ठीक आहे, आता 2x2 पासून सुरू करूया, अगदी सिम्पल. ठीक आहे, सो जनरली मी जर असं लिहिलं ए बी सी अँड डी, आता याला मी मगाशीच खूप आलं स्टार्टिंगला लेक्चरच्या म्हटलं होतं की बाबा डिटर्मिनंट एक स्पेसिफिक व्हॅल्यू देतो आपल्याला, काय देतो, एक स्पेसिफिक व्हॅल्यू देतो. मॅट्रिक्स काय देतो, एक नवीन मॅट्रिक्स, बरोबर आहे, एक मॉडिफाईड मॅट्रिक्स म्हणा, पण डिटर्मिनंट आपल्याला एक व्हॅल्यू देतो, मग ती व्हॅल्यू फाइंड करायला पाहिजे ना. आता हे म्हणजे एक व्हॅल्यू आहे, लक्षात घ्या. मी फाइंड कशी करणार, तर पहिली गोष्ट मल्टिप्लाय दिस इंटू दिस अँड देन मल्टिप्लाय दिस इंटू दिस अँड सबस्ट्रॅक्ट. ठीक आहे, सो ए इंटू डी मायनस बी इंटू सी म्हणजे ए डी मायनस बी सी, दिस विल बी युअर सोल्युशन. आता ऑब्व्हियसली नंबर असेल त्यावेळी तुम्हाला एक आकडा मिळून जाईल, तो जो नंबर आहे ना त्या नंबरलाच थोडस कॉम्प्लिकेटेड फॉर्म मध्ये लिहिलं होतं, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल माझा आता आन्सर आता इथे घेऊनच लागतो आपण, ठीक आहे, सॉल्व्ह करायचं आहे 1 × 4, बरोबर आहे ना, मी हे सांगितलं असं मल्टिप्लाय करा पहिला, मायनस दिस, बरोबर आहे, मायनस दिस 2 × 6 काय झालं 4 - 12 -8. हा जो मायनस 8 आहे ना हे म्हणजेच मायनस 8 आहे, फक्त मायनस 8 ला ना लिहिण्याची पद्धत म्हणजेच आपलं डिटर्मिनंट आहे. ठीक आहे, म्हणजे मायनस 8 ला लिहिण्याची पद्धतच आपला हा डिटर्मिनंट आहे. तो तुम्ही म्हणाल सर काय गरज आहे, बिचारा चांगला दिसतोय असाच, त्याला कशाला एवढं कॉम्प्लिकेट करून ठेवलं, काय पर्याय नाही, आपल्याला शिकायचं म्हणलं शिकायचं.
ठीक आहे. सो हेच इथे कॉम्प्लिकेटेड फॉर्म मध्ये लिहिले आहे. आता हे मायनस साईन आलं कशा, प्रत्येक वेळी पहिल्याला प्लस असतं का, मग हे दुसरं जेव्हा घेतलं तेव्हा मायनस का आलं, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चेक करायच्या. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चेक करायच्या आहेत. किंवा इव्हॅल्युएशन जेव्हा होतं त्यावेळी प्रत्येक वेळी असं पहिलंच एलिमेंट घ्यायचं का, म्हणजे ए वन वनच घ्यायचं का, सिक्स पासून नाही घेऊ शकत का, तर घेऊ शकतो. लक्षात घ्या की सॉल्विंग इव्हॅल्युएशन कॅन बी डन बोथ वेज, रोज वाईज आणि कॉलम वाईज पण होऊ शकतं. ठीक आहे, रो वाईज एज वेल एज कॉलम. आता ह्याची डेफिनेशन मी सांगणार नाही, ते बरीच काहीतरी अशी कॉम्प्लिकेटेड आणि कन्फ्युजिंग डेफिनेशन आहे. सम ऑफ प्रोडक्ट्स वगैरे असं काही काही दिलेलं आहे, सो ते तुम्ही बुकमध्ये असेल तुमच्या मॉड्यूलमधून चेकआउट करू शकता. पण डेफिनेशनची गरज नाही, तुम्हाला सॉल्व कसं करायचं हे महत्वाचं कळलं पाहिजे. ठीक आहे, सो तुम्ही अजून एक्झाम्पल्स घ्या. नॉर्मली बघा काय येणार आहे इथे, मायनस वन, मायनस टू, मायनस थ्री, मायनस फोर, सगळे मायनस घेऊन बघूया काय होणार आहे बाबा. तर मायनस वन इंटू मायनस फोर मायनस, ठीक आहे, मायनस मायनस टू मायनस थ्री, हे काय झालं फोर. ठीक आहे, हे काय झालं सिक्स. पण इथे काय होऊन गेलं आपलं, याच्यामुळे इथे आपल्याला आहे ती निगेटिव्ह साईन आपली कॅरी झाली. ठीक आहे, इथे आहे ती निगेटिव्ह साईन आपली इथे कॅरी झाली, म्हणजे फोर मायनस सिक्स म्हणजे मायनस. ठीक आहे, सो इथपर्यंत गोष्टी क्लिअर असल्या पाहिजे. ठीक आहे, आता थ्री बाय थ्रीचं इव्हॅल्युएशन करून बघूया. ओके, आता बघा तुम्ही टू बाय टू चं तुम्हाला कळलं असेल की या पद्धतीने जायचं आहे. आता ते मायनस साईन वगैरे काय येतात ते जरा थ्री बाय थ्री मध्ये मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, इथे ए बी सी असं म्हणूया, पी क्यू आर एक्स वाय आणि झेड. ठीक आहे, नाव जसं मी म्हटलं की इव्हॅल्युएशन हे रो वाईज एज वेल एज कॉलम वाईज पण होऊ शकतं, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नसला पाहिजे. मग आपण काय आहे की एकदा रो वाईज करून बघूया. ठीक आहे, रो वाईज जर थ्री बाय थ्रीचं म्हटलं, नॉर्मली आपण ते ऑपरेशन जास्त कॅरी करतो, म्हणजे ए पहिला पकडला एलिमेंट, तर काय राहणार आहे क्यू आर वाय आणि झेड. ठीक आहे, त्यानंतर बी, आता बी लिहितो मी साईन लिहित नाही मुद्दा, म्हणून बी घेतल्यानंतर हे आणि हे गेलं काय आलेलं आहे पी आर एक्स आणि झेड. ठीक आहे, आणि फायनली इथे मी सी लिहितो, त्याला पण साईन देत नाही, पी क्यू एक्स आणि वाय. आता तुम्ही म्हणाल सर साईन द्यायच्या कशा, तर बघा ह्या एलिमेंटची पोझिशन काय आहे, वन वन. ठीक आहे, सो इथे काय माहितीये, इथे सेम आपली गोष्ट फॉलो होते, आय प्लस जे, जे सिम्बॉल इथे येईल ना ते ह्याच्यावर डिपेंड आहे. आता बघा इथे काय आहे वन वन, सो वन प्लस वन म्हणजे मायनस वनचा स्क्वेअर, सो ते पॉझिटिव्ह झालं, सो इथे प्लस साईन आली. ठीक आहे, ह्या एलिमेंटची पोझिशन काय आहे, तर बाबा ए वन टू, आता वन टू आहे थ्री म्हणजे निगेटिव्ह राहणार, बरोबर आहे, मगाशी आपण चेक केलं, म्हणून इथे मायनस साईन आली. आणि पुन्हा सीच्या करस्पॉन्डिंग जर बघितलं तर वन थ्री म्हणजे फोर, म्हणजे पुन्हा इथे पॉझिटिव्ह साईन. ठीक आहे, सो अशा पद्धतीने ह्या साईन्स येतात. लक्षात घ्या, मुलं बऱ्याच वेळा काय करतात, प्लस मायनस प्लस असं लक्षात ठेवतात. ठीक आहे, आता ही गोष्ट पहिल्या रो वाईज तुम्ही जर करस्पॉन्डिंग फर्स्ट रो इफ यू एक्सपांड द डिटर्मिनंट दॅट इज ओके, पण प्रत्येक वेळेस असं नसेल. क्वेश्चन मध्ये जर आलं, फॉर एक्झाम्पल बोर्डचा क्वेश्चन पकडा, त्याने म्हटलं एक्सपांड द फॉलोइंग डिटर्मिनंट विथ कॉलम थ्री, विथ रिस्पेक्ट टू कॉलम थ्री, म्हणजे थर्ड कॉलम सोबत तुम्हाला ते एक्सपांड करायला सांगितलं. आता काय, आता प्लस मायनस प्लस चुकलं. ठीक आहे, चुकलं, ते याच्यावर डिपेंड आहे. सो फर्स्ट याच्यासाठी ठीक आहे, मी चेक केलं. आता हे काय ऑब्व्हियसली तुम्ही सोडवू शकता, हे काय येणार आहे ए इंटू ब्रॅकेट काय येणार आहे क्यू झेड मायनस आर इंटू वाय मायनस बी इंटू टी झेड मायनस आर एक्स आणि इथे प्लस सी इंटू ब्रॅकेट काय येणार आहे पी वाय मायनस एक्स क्यू. ठीक आहे, सो ह्याचे जे काय आन्सर आहे ते तुमचं डिटर्मिनंटचं फायनल आन्सर असणार आहे. ओके, सो क्लिअर आहे की बाबा फर्स्ट रो वाईज कसं गेलं. आता यालाच आपण थोडासा चेंज करूया. ओके, याला आपण आता कॉलम वाईज प्रयत्न करूया एक्सपांड करायचा, की कॉलम वाईज काय होऊ शकतं ते चेकआउट करूया. सेम ह्याच्यासाठी प्रयत्न करूया, म्हणजे तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल. आता मी म्हणतो चलो आपण आहे ना कॉलम थ्री, जसं आता म्हटलं त्याला कॉलम थ्री, थर्ड कॉलमच्या रिस्पेक्ट मध्ये आपण हे एक्सपांड करूया. म्हणजे पहिला एलिमेंट सी आला, मी काय म्हणतोय बघा ह्या ह्याच्या करस्पॉन्डिंग मी एक्सपांड करतोय. ठीक आहे, सो सी आला, राहिलं काय ब्रॅकेटमध्ये, काय राहिलं हे आणि हे गेलं, म्हणजे काय पी क्यू एक्स आणि वाय. ठीक आहे, दुसरं मी लिहित नाही, दुसरं मी साईन लिहित नाही, आर लिहिला, दिस अँड दिस गॉन ए बी एक्स वाय. ठीक आहे, झेडची पण साईन मी लिहित नाही. ठीक आहे, झेड गेला, राहिलं काय ए बी आणि पी क्यू.
हे ना कधी सेम नसतील, हे तुमचे कधी सेम नसणार आहे. जर पी क्यू एक्स वाय पी क्यू एक्स वाय कुठेतरी रिपीट आलं तर तुम्ही चुकलाय, ठीक आहे, हे कायम तुमचे तिन्ही डिफरंट असणार आहेत. सो आता बघा, आता मी चेकआउट करतो, बाबा ह्याची पोझिशन काय आहे, तर 1 3 आहे, फर्स्ट रो थर्ड कॉलम म्हणजे पॉझिटिव्ह, चलो नो प्रॉब्लेम, मला काय हरकत नाही. याची पोझिशन काय आहे, सेकंड रो थर्ड, चलो निगेटिव्ह साईन, बरोबर ना. इथे काय पोझिशन येणार आहे, याची पोझिशन काय येणार आहे, सेकंड रो थर्ड कॉलम म्हणजे 5 मायनस 1 रेज टू 5 मायनस 1 म्हणून निगेटिव्ह साईन, आणि याची 3 3 म्हणजे प्लस, ठीक आहे. आता याला एक्सपांड केलं की तुमचं आन्सर आलं, हे प्लस म्हणजे इथे साईन दाखवण्यासाठी आहे. सी इंटू ब्रॅकेट पी वाय मायनस एक्स क्यू मायनस आर इंटू ब्रॅकेट ए वाय मायनस एक्स बी प्लस झेड इंटू ब्रॅकेट ए क्यू मायनस पी, ठीक आहे. सो हे जे काय आन्सर येणार आहे हे त्याचं डिटर्मिनंटचं आन्सर असेल. आता एक खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन इथे जनरेट होतो की सर तोच डिटर्मिनंट तुम्ही रो वाईज पण करून दाखवला आणि कॉलम वाईज पण करून दाखवला, आन्सर बदलेल का? नाही, ठीक आहे, बदलत नाही. तुम्ही तोच डिटर्मिनंट रो वाईज, रो वनच्या एक्सपान्शन घ्या, रो टू वाईज एक्सपान्शन घ्या, रो थ्री वाईज एक्सपान्शन घ्या, आन्सर सेम. कॉलम वाईज एक्सपान्शन घ्या, कॉलम टू वाईज, कॉलम थ्री वाईज एक्सपान्शन घ्या, आन्सर सेम, ठीक आहे. सो डिटर्मिनंटची व्हॅल्यू बदलत नाही. तुम्ही रो वाईज घ्या, कॉलम वाईज घ्या, कुठल्या पण कॉलम आणि रोच्या हिशोबाने घ्या, त्याची व्हॅल्यू कधीच बदलत नाही, हे लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही पद्धतीने हे सोडवू शकता, जसं विचारलेलं असेल तसं, शक्यतो फर्स्ट रोच्या एक्सपान्शन आपल्याला सोपे वाटतं, ठीक आहे. आता बघा इव्हॅल्युएशन चाललेलं आहे, तर एखादं एक्झाम्पल घेऊन टाकूया. ठीक आहे, ते म्हटले इव्हॅल्युएट दिस. आता मी म्हणतो चलो रो वाईजच करून घेऊया जे आपल्याला बेनिफिशियल आहे. सो फर्स्ट 1 2 राहिलं काय, 0 2 3 1. आता हे प्रत्येक वेळी लिहायची गरज नाही आहे, हे फक्त बिगिनिंग साठी आहे, हे आपल्या अंडरस्टँडिंग साठी झालेलं आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल सर प्रत्येक वेळी लिहायचं काय जेई मध्ये, तर नाही रे बाबा, हे करत बसला पेपर कधी कव्हर होणार तुमचा. मायनस 1 0 मायनस 2 आणि 3, ठीक आहे, हे सॉल्व्ह करायचं. 1 0 मायनस 6, ठीक आहे, मायनस 2 मायनस 1. आता हे मायनस 4 झालं, बरोबर आहे, हे तर मायनस 1 तसंच राहील, हे मायनस 4 झालं, पण मायनस ऑफ मायनस 4 सो प्लस 4, कारण काय इंटरनली जेव्हा मी मल्टिप्लाय करतो तेव्हा इथे काय येणार आहे, लिहूया का तसं म्हणजे तुम्हाला जास्त क्लिअर होईल. अजून हे काय होणार आहे, इथे जर काय प्रॉब्लेम, हे काय झालं मायनस ऑफ मायनस 4 झालं, ठीक आहे, लिहूया फर्स्ट टाइम आपलं सोडवायचं. आता इथे बघा मायनस 1 3, बरोबर आहे, दिस वे आणि हे दिस वे, ठीक आहे. सो मायनस 3 मायनस ऑफ 0 2 - 2, आता तिथे 0 येणार आहे पण तरी लिहिलं आहे, ठीक आहे. सो हे झालं 1 - 6 -2 - 1 +4 +3 - -3 -0, ठीक आहे. आता पुन्हा हे झालं -6, हे काय झालं -2 +3, बरोबर आहे. साईन मध्ये मिस्टेक करू नका, लक्षात घ्या, नाहीतर सगळं व्यर्थ आहे, मग काय उपयोगच नाही, मग मजाच नाही का. नाही इथे झालं -6 आणि हे किती झालं -9, ठीक आहे. बघा -6 -2 + 3 -6 आणि 3 * 3 पण +3 - -3 सो -9. सो 9 आणि 6 15, हे झाले 21, सो -21, ठीक आहे, -21. सो आन्सर निगेटिव्ह आलं पॉझिटिव्ह आलं काय फरक पडत नाही, लक्षात घ्या, आन्सर काही येऊ शकतं. त्यामुळे असं नाही की अहो सर ह्याचं आन्सर असंच कसं आलं, तसं कुठलंही आन्सर येऊ शकतं, त्यामुळे काही टेन्शन येण्याची गरज नाही आहे, ठीक आहे. सो असे एक्झाम्पल तुम्ही सोडवू शकता, काही हरकत नाही आहे. त्यानंतर नोट्स मध्ये तुम्ही तुमच्या एक्झाम्पल मॉड्यूल मध्ये जे मॉड्यूल तुम्हाला दिलं जाणार आहे त्या मॉड्यूल मधले एक्झरसाइज 1 आहे, जिथे सॉल्व्ड अनसॉल्व्ड एक्झाम्पल आहेत ते तुम्ही सोडवायचे आहेत, ठीक आहे. सो ते ग्रुपमध्ये मी पॉइंट आउट करून देईनच तुम्हाला, ओके ओके. सो तुम्हाला काही एक्झाम्पल्स होमवर्क साठी देतो, ठीक आहे, ते करायचे तुम्ही. पहिला सिम्पल पासून सुरू करूया, हे आहेत तुमच्या मॉड्यूल्स मध्ये इन्क्लुडेड, बट स्टिल आय वॉन्ट यू पीपल टू सॉल्व्ह दिस थिंग. सो दिस इज 1. Another. आता थोडासा चेंज करूया, चल
आणि अजून एक थोडासा बदल करूया. सिक्स आहे, मायनस थ्री आहे, तुम्हाला ते वाटेल वेगळे वेगळे आहेत ते. ओके, सो दिस इज युअर होमवर्क फॉर टुडे. ठीक आहे, या लेक्चर नंतर ह्या गोष्टी सोडवायच्या आणि डाऊट सेशनला येताना याचे आन्सर घेऊन यायचे आणि मी तिथे कोणालाही काही विचारेन. ठीक आहे, सो इथे जर हे इव्हॅल्युएट दिस इव्हॅल्युएट ऑल असं जाईल. इथे थोडस बघा, इथे थोडस गमतीशीर भाग आहे. इथे क्वेश्चन आहे फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स. ठीक आहे, काय विचारलं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स, आपल्याला एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. त्यांनी इक्वल टू झिरो दिलेलं. आता याची सोडवायची पद्धत सांगतो. तुम्ही हे जेव्हा सगळं सोडवाल ना, हे सगळं लिहिणार प्लस मायनस प्लस काही असेल इज इक्वल टू झिरो, त्यानंतर तुम्हाला एक्सची व्हॅल्यू भेटून जाईल. कारण त्यांनी स्वतःच दिले की ह्याची व्हॅल्यू इक्वल टू झिरो आहे, एक्स काय आहे तो फाइंड करा. ठीक आहे, इथे तुम्हाला व्हॅल्यूज काढावे लागतील. आणि इथे त्यांनी विचारले फाइंड एक्स प्लस आय वाय. ओके, फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स प्लस आय वाय तुम्हाला हे विचारलेलं आहे. तुम्ही एक्स आणि वायची व्हॅल्यू म्हणजे ओके, तुम्ही एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड करा, काही प्रॉब्लेम नाही. क्वेश्चन मध्ये असं काही मेन्शन तरी केलेलं एक्स प्लस आय वाय आहे. ठीक आहे, आणि ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे त्यांनी, एक्स इज इक्वल टू समथिंग, वाय इज इक्वल टू समथिंग, हे ऑप्शन्स आहेत. पण मला एक्स आणि वायची व्हॅल्यू पाहिजे. ठीक आहे, सो आयोटा आहे, तुम्हाला म्हटलं होतं तुमचा अतिशय आवडता विषय आलेला आहे आपल्या इथे. ठीक आहे, सो हे चार क्वेश्चन आहेत, हे होमवर्क म्हणून सोडवायचे आहेत. बाकी तुम्हाला काही डाऊट असतील तुम्ही विचारू शकता. इव्हॅल्युएशन वरती क्वेश्चन सोडवा, वेगवेगळ्या पद्धतीने इव्हॅल्युएट करून बघा. रो टू वाईज बघा, रो थ्री वाईज बघा, कॉलम टू, कॉलम थ्री, कॉलम वन वाईज बघा, साईन कशी बदलते असं सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, सो हे प्रॉपर सगळ्या गोष्टी बघणं तुम्हाला फार गरजेचं आहे. ओके, जनरलमध्ये मी आता भरपूर लिहून दिलं, पण तरी सुद्धा तुम्ही प्रॉपर बघा लेक्चर्स, तरच तुम्ही या गोष्टी टॅकल करू शकता. ओके, चला तोपर्यंत प्रॉपर अभ्यास करा, होमवर्क कम्प्लीट करा, भेटूया डाऊट सेशनमध्ये. थँक्यू.